तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर आत्ताच उठले मी पण, कारण प्रांजलचं दुखत आहे आणि मला पण आता कसं एकमेकांच्या वासाने ना लगेच दुखणं हे होऊन जातं. मला पण असं डोकं जड जड झाल्यासारखं वाटतंय आणि अशी थोडीशी थंडी वाजून वगैरे आली आहे. साथच चालली आहे सध्या, गावाकडं पण साथ चालली आहे आणि आपल्या मुंबईला पण साथ चालली आहे, कारण वातावरणच असं आहे. घडीत पाऊस तर घडीत ऊन तर घडीत एकदमच थंडी वाजून जाते. आणि प्रिशा तर आपली किती दिवस झालं, तिला सर्दी आहेच काही जाय नाहीच, औषध वगैरे पिले तरी ते आपलं खेळण्याचं काम चाललं आहे तिचं. खेळतं आपलं प्रिशू, खेळतं तू, खेळतं बॉल बॉल खेळत, खेळ फेक बॉल फेक. तर खेळते आणि प्रांजल झोपली, तिला आता स्थापित औषध वगैरे पाजले तर तिने झोपून घेतले. तर तुम्हाला सांगायचं का ते प्रीतीने जे हे मांडले भांड्याचं, तर तुम्हाला त्याची सत्य परिस्थिती सांगते. कारण आता तुम्हाला माहिती आहे सासूबाई म्हणजे आई माझ्यापाशी येत, तर आईनी पण प्रीतीला असं डायरेक्ट बोलले नाही तू घेऊन जा म्हणून भांडे वगैरे, कारण त्यांचं पण म्हणजे एवढं काही वाटत नाही की, कारण त्यांना माहिती आहे दोघींचा स्वभाव कसा आहे, ताईंचा स्वभाव कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे. तर आई प्रीतीला पण बोलल्या ना जा म्हणून भांडे घेऊन, तर त्यांनी माझ्या आधी परमिशन घेतली होती आईने की देवीचे का भांडे वगैरे. तर मी आईनं म्हटलं हा तिला लागते सध्या तर द्या भांडे, कारण अयो 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 थांब थांब इथं ब्रेक घेते बॉल घेऊन पडलं. तर आई बोलल्या होत्या होय गुरुपाली, कारण आई इथं आहेत. मग आमचं दोघींचं संभाषण झालं की प्रीतीला भांडे वगैरे, कारण तिच्या लग्नात भांडे, कारण तिचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं आणि तिचंच नाही की भरपूर जणांचे लग्न लॉकडाऊनमध्ये झाले आणि काही काहींनी डायरेक्ट मुली अशा आणलेल्या आहेत त्यांच्या मुलीकडनं काहीच नाही घेतलेलं, कारण त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये माणसाची खायची परिस्थिती म्हणजे जेवण एक टायमाला जेवण भेटते की नाही याच्यावर होती. आणि खरंच म्हणजे त्यावेळेस आहे ना ज्यांना मुली आहेत त्यांनी देवाला म्हणजे प्रार्थना केल्या असतील, एकही रुपया खर्च न करता म्हणजे खर्च केला, पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी मुलांनी फुकट लग्न करून घेतलेलं आहे. आणि खरंच लॉकडाऊनमध्ये खूप बिकट परिस्थिती होती, तर त्या टायमाला प्रीतीचं आपलं लग्न झालेलं आहे. त्यावेळेस खूप म्हणजे तिची घरची परिस्थिती नाजूक होती आणि आमचे घरचे म्हणजे त्यावेळेस प्रीतीच्या घरचे म्हटलेले आत्ता आमच्याकडं काही हे नाही सध्या, आपण दिवाळीनं तर लग्न करूया. आणि तसं पण आम्ही दोघी पण नव्हतो लग्नाला, तर त्यांचे घरचे पुढं लग्न ढकलवत होते म्हणजे आत्ता काय आम्ही नाही करू शकत, तुम्ही तिच्या घरच्यांना अजिबात दोष देऊ नका. कारण कसं आहे कोणत्या पण मुलीला आपल्या माहेरच्या लोकांना बोललं ना तर राग येईल, तर तुम्ही कमेंटमध्ये अजिबात तिच्या माहेरचं बोलू नका, कारण ती आत्ता सध्या कॉलेजला जाणार आहे आणि तिला असे निगेटिव्ह कमेंट वगैरे येत आहे. तर खरंच मनाला एक जरी माणसाने आपल्याला निगेटिव्ह कमेंट आले ना खरंच खूप मनाला लागते. तर कारण तिच्या घरच्यांविषयी तर नका बोलू मला असं वाटतं, कारण तुम्ही जे कमेंट केले आहेत ना त्या अतिशय म्हणजे वाईट वाटणार आहे. मला पण वाईट वाटतं, कारण त्यावेळेस तिच्या घरचे म्हटले होते आम्ही दिवाळीनंतर लग्न करू, पण आमच्या घरच्यांची घाई होती की नाही आम्हाला काहीच नको, तेव्हा त्याच्यामुळं ते लग्न झालेले आहे आणि भांडे वगैरे काहीच घेतले नाही. तर घरच्यांची परमिशन होती, आता तिच्या घरच्यांना भांडे वगैरे द्यायचे होते, ते नंतर कधी ना कधी तिला भांडे देतील ज्यावेळेस तिला गरज असेल. ती बोलली खरंच गरज आहे, तर त्यावेळेस तिला आता फक्त 2 वर्ष तिथं काढायचं आहे. तिने जे कॉलेजला ॲडमिशन घेतले वगैरे, आणि तसं पण आईनी मला विचारलेलं नाही का प्रीतीला भांडे वगैरे, तर म्हटलं आई द्या, कारण ती सध्या तर ती काहीच घेऊन नाही गेली. पण प्रीती तुझ्याकडं कर्जतच्या घराची चावी आहे, तुला जे लागेल ते भांडे घेऊन जाऊ शकते, असं कुणाचंच बंधन नाही आहे तुला की जाऊन घेऊ शकत नाही. तिथं एकत्र भांडे आहेत, असं नाही की वेगवेगळे भांडे ठेवलेले आहेत आमचे ताईंचे वेगळ्या याच्यावर माझ्या याच्यावर, असं नाही, सर्व एकत्रच आहे. तुला जे लागणाऱ्या वस्तू तू घेऊन जाऊ शकते, असं नाही आमचं बंधन नाही की नाही, कारण एकत्र फॅमिली म्हटल्यावरती हे सर्व गोष्टी होतातच. आणि कसं आहे भांडे ना, तुम्हाला खरं सांगू का एवढे भांडे ना, कारण आमच्या घरचे काय करायचे सांगू का, कुणी आलं ना त्यावेळेस प्रीतीचं लग्न नव्हतं झालं, तर आमचे जे गावाकडचे माणसं ते राहायचे महिना महिना 2-2 महिने येऊन ते मुलांना म्हणजे जे मुलं असतात ना गावाकडले कॉलेजला जाणारे
त्यांना चाव्या द्यायचे आणि ते तिथं महिनाभर राहायचे. आणि अक्षरशः माझ्या लग्नातला फॅन जेव्हा मी बघितलं ना, म्हणजे हे बघा की असते आत्या आपल्याला देतात बघा मंडपात आपण उभं राहतो, म्हणजे मला ते आठवत नाही काय म्हणतील, तर आत्या आपल्याला वस्तू देत असते तर मला फॅन आता त्यावेळेस. तर ज्यावेळेस मी म्हणजे मी नवीन लग्न झालं तर फॅन उन्हाळ्यात आमचं लग्न झालं तर त्यावेळेस एकदम फॅन टकाटक एकदम नवीन. आणि ज्यावेळेस मी दिवाळीला बघितलं ना तर त्याची बॉडी पार अशी झाली होती, अरे एवढा वैताग आला तर कुणाला बोलणार, कसं बोलणार ना, काहीच बोलू शकणार नाही. आणि चावी ज्यांच्याकडे गेलती ना तर त्यांनी काय काय माझं ना एवढे भांडे तुम्हाला सांगूया, तरी मी कर्जतवरून ना आता पप्पा गेलते ना ज्यावेळेस आम्ही तो नवीन राहिला होतो त्यावेळेस, तर त्यावेळेस मला फक्त कर्जतवरून मी आत्ता एक आणलेलं आहे ते पण चपात्या ठेवायचं टोपलं आणलं आहे, तुम्हाला व्हिडिओ बघितलं आहे तुम्ही, मी तेवढंच आणलेलं होतं कारण ते आणू म्हणजे शकतो. आणि टोपल्यात कसं चपात्या ठेवल्या ना तर त्याच्यामध्ये झुरळ वगैरे जातात, तर त्याच्यामुळे म्हटलं आहे. तर पप्पांना म्हटलं, पप्पा पण गावी गेले होते तर म्हटले त्यांना घेऊन ना, त्यांनी तेवढंच आणलेले. आणि असं नाही की तुला भांड्याचं, तू सध्या कारण कसं आहे तू तिथं गेली सध्या जॉब भेटणं म्हणजे भाऊजींना जॉब भेटणं, आणि जॉबला गेल्या गेल्या पण लगेच आपल्याला पेमेंट वगैरे भेटत नाही, महिन्याने पेमेंट भेटतं. आणि यूट्यूबचं सध्या तरी हे चाललेलं आहे ना, तुझे ती तुला 2 महिन्यात पेमेंट येतं, तर खर्च सध्या तू कमी कर, तू भांडे आणू शकते असं नाही की ना, असं नाही. आमचं दोघींचं हे चांगलंच आहे की तू बिंदास आण, तुला जे लागेल ते आण. आईने आई पण तुला का बोलल्या भांडे घेऊन जाशील, की आईने मला विचारलेलं होय प्रीतीला भांडे वगैरे द्यायचे का, तर मी म्हटलं हा आई द्या, कारण आईचे तिला भांडे नाही आले ती जेव्हा तिच्या आईवडिलांना काय हक्क नाही मागन ना, ती तिच्या आईवडिलांना मागन, तर अशा काही कमेंट करू नका की तिच्या मनाला लागते. सध्या तिला कॉलेजला जायचं आहे, आणि कॉलेजला जायचं म्हटलं असं काही कमेंटला असेल तर खरंच वाईट वाटन. तर तू भांडे घेऊन जाऊ शकते प्रीती, आता तू आली थोड्या दिवस, कारण आता कसं आहे नवीन नवीन आहे, तू बघ तुला कसं वाटते, तू नवीन रूम घे कुठेतरी, तिथं तू राहू शकते सध्या, कारण तुला पण असं सुचत म्हणजे सुचत नसणार आहे ते नेमकं आता मी काय करू. आणि तू एकही भांडे वगैरे घेऊन गेले नाही तर खरंच खूप बिकट परिस्थिती असते. आपण जेव्हा घरातून साईडला होतो तर त्यावेळेस आता आईंचे भांडे पण ना मी ना मोजकेच आणलेले आहेत, बाकीचे सर्व असे जे भांडे आहेत ते सर्व ताईंकडे गेलेले आहेत. ताईंनी म्हणजे कसं आता मी आधी आले ना घराच्या बाहेर, तर मी तुम्हाला तर माहिती मी नवीन घरामध्ये सर्व नवीन माझं एक एक वस्तू नवीन आहे. मी एकही तिकडल्या वस्तू थोड्याशा 5 प्लेटा 5 तांबे आणले मोजून मी जे असतं ना तेवढंच आणलेले. आणि एक पाटीलं पण प्रीतीने ज्यावेळेस ती बघा आली ती जानेवारी महिन्यात त्यावेळेस पण तिने पातेलं आणलं होतं एक वर्णाचं, तर ते पातेलं असं मोजून भांडे मी आणलेले. बाकी सर्व तर भांडे रॅक ते सर्व मेन भांडे सर्व ताईंकडे. आणि तुझं सासूबाईंच्या हक्क म्हणजे भांड्यावरती हक्क आहे असं नाही सध्या तरी, कारण तिघींमध्ये सासूबाईचं जे वाटणे असतं त्या तिघींमध्ये आपल्याला मिळणार आहे. पण आता कसं वाटणे तर झाल्यात एक प्रकारचे, सगळे वेगवेगळे आपापल्या पद्धतीने निघालेली, तर तुला जे भांडे घ्यायचं तू घेऊ शकते. समजा तू इथं कधी मुंबईला आले तर तू इथून तुला जे भांडे सासूबाईंचे पाहिजेलाच आहेत तर ते घेऊन जा. जेव्हा आमचं कधी स्वतःचं घर होईल मुंबईला त्यावेळेस आम्ही बिंदास जे आमचे भांडे आहेत, कारण विकत घेण्यापेक्षा कारण तेवढे पैसे आपल्याला इथे लागणार आहेत, तेवढे पैसे आपण टेम्पोला गेलेले काय वाईट आहे, तर जाऊ द्या. पण असं नको करू, तू आण भांडे, तुला वाटत असेल परमिशन नाही तू बिंदास आण, कारण खूप पैसे खूप लागतात. एक वस्तू घ्यायला म्हटलं तरी खूप पैसे लागतात, कारण माझ्यावरनं उदाहरण, कारण मला एक एक वस्तू इथे येऊन विकत घेतलेली आहे. आणि त्यावेळेस कसं पैसे होते, साठवलेले पैसे होते, त्याच्यामुळे मला शक्य वाटले मी ते सर्व घेतले. तर तू तसं करू नको, कारण आता सध्या तू बाहेर राहते, तुझ्याकडे पैसे असणे पण खूप आवश्यक आहे, सगळी रिकामी भांड्यातच खर्च केल्यावर तर कसं होईल. तर चला एवढंच सांगायचे आणि बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला पण आता ना डोकं दुखायला लागलं, डोळ्यावरून बघू शकतं माझे डोळे वगैरे कसे झाले. तर चला काय करती हे बघ, काय करते टी व्ही लावला ही ना, एवढी बटनांकडे जाते ना नुसतं टी व्हीचं बटन चालू करते, प्रोग्राम चालले ते आमचे. तर चला बाय बाय, टी व्ही लावून बसते सारखं, भीती वाटते त्या होलमध्ये येणं अशी हात घालते. हे लाईट येतो होल आहे ना,
त्याच्यामध्ये अशी बोर्ड झाली ती. तर चला बाय बाय सर्वांना, सर्वांनी आपापली काळजी घ्या.